हिंगनघाट के सर्वाधिक चर्चित प्राध्यापिका जलित कांड मामले की सुनवाई शहर के जिला एवं अतिरिक्त सत्र न्यायालय में सोमवार 31 मई को थी, लेकिन आज नहीं हुई है। अगली सुनवाई 14 जून को है, लेकिन इस बार कोरोना के चलते कामकाज को स्थगित किया गया। सरकारी अधिवक्ता दीपक वैद्य और बचाव पक्ष के अधिवक्ता भूपेंद्र सोन ने जानकारी दी है। सरकारी अधिवक्ता दीपक वैद्य ने जानकारी दी है कि सरकारी अधिवक्ता उज्जवल निकम वीसी पर मौजूद थे। मामले में अगली सुनवाई 14 जून को होगी। हत्याकांड प्रकरण मध्ये विद्यमान कोर्ट माजगावकर साहेब यांच्या कोर्टामध्ये निकम साहेब वीसी वर फिर्यादीतर्फे हजर होते आणि बचाव पक्षाचे वकील सोने साहेब ते प्रत्यक्षरित्या हजर होते, परंतु माजगावकर साहेबांनी सोने साहेबांना कोर्टामध्ये असं सांगितलं की हायकोर्टाचे असे काही आदेश आहे, नियमावली आहे की जेणेकरून आज प्रत्यक्ष हजर राहून सुनावणी करता येत नाही, त्या कारणाने आज विद्यमान कोर्टाचं काम तहकूब करण्यात आलं की ही सुनावणी आज होणार नाही, त्या कारणाने आज कोणत्याच प्रकारचं कार्य कोर्टामध्ये चाललं नाही। पुढची तारीख आता 14 जून ठरवलेली आहे आणि माधगावकर साहेब यांची बदली झालेली असल्यामुळे नवीन साहेबासमोर जे आरबी भागवत साहेब म्हणून जॉईन होणार आहे 7 तारखेला 7-6 तर त्यांच्या समक्ष ही जळीत हत्याकांड प्रकरण आता नियमित रूपाने सुरू होईल। कोर्टामध्ये असं अंकित जळीत हत्याकांडामध्ये आज असं विशेष काही कामकाज होऊ शकलं नाही। फिर्यादी पक्षाने जे 311 दिवाणी प्रक्रिया संहिता अंतर्गत जो अर्ज टाकला होता तो कोर्टाने अमान्य केला, त्यानंतर आरोपीतर्फेही 2 साक्षीदारांना परत बोलवण्याकरिता अर्ज करण्यात आला। आज त्या महत्त्वपूर्ण अर्जावरती आज हिअरिंग होणार होती आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा माननीय सरसुद्धा जॉईन झाले होते मुंबईवरून, पण कोर्टाने आज कोविडचं कारण देत आज हिअरिंगकरिता मला नकार दिला आणि म्हणाले की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं तुम्ही याच्यानंतरचं कामकाज पार पाडा असे हायकोर्टाचे निर्देश आहेत म्हणून, त्यामुळे आज विशेष याच्यामध्ये असं काम काही होऊ शकलेलं नाही आणि पुढची तारीख 14 जून हे देण्यात आलेली आहे। त्या तारखेला मला असं वाटते की 311 ह्या माझ्या अर्जावरती हिअरिंग होणार आणि कोर्ट योग्य तो ऑर्डर त्याच्यावरती पास करून त्याच्यावर मग नंतरची प्रक्रिया करून ते विटनेसला परत इथे बोलवण्यात येईल अशी मला आशा आहे कोर्टातर्फे। बीसीएन न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनरकर की रिपोर्ट।